नमस्कार सर्व मित्रांचं श्रीमंत व्हाया चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो शेअर मार्केटमधील आय टी सेक्टरमधील सर्वात दिग्गज मार्केट लीडर कंपनी कोणती तर त्या कंपनीचं नाव लक्षात ठेवा टी सी एस ती कंपनी कोणती आहे टी सी एस टाटा ग्रुपची ही दिग्गज अशी कंपनी आहे कंपनीचं नाव लक्षात ठेवा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस लिमिटेड तर आत्ताच बघा एक पंधरा वीस मिनटापूर्वी बिझनेस टू तु टुडेमध्ये तु एक बातमी आलेली आहे बातमी लक्षात ठेवा टी सी एस हिट्स रेकॉर्ड हाय अहेड क्वार्टर टू अर्निंग्स म्हणजेच टी सी एसने त्याचं जे प्रॉफिट आहे ते एकदम हाय नेलेलं आहे जवळपास बघा तीन हजार नऊशे नव्वद करोड म्हणजेच दोन पॉईंट पाच टक्के रेकॉर्ड त्याचं जे पूर्वीचं आहे प्रॉफिट त्यापेक्षा दोन पॉईंट पाच टक्क्यांनी प्रॉफिट या टी सी एसचं वाढलेलं आहे पूर्वीचं होतं तीन हजार आठशे ब्याण्णव करोड आणि आता आहे तीन हजार नऊशे नव्वद करोड ही बातमी ज्यावेळेस आता मार्केटमध्ये मा येईल त्यावेळेस लक्षात ठेवा टी सी एसचा जो शेअर्स आहे तो शेअर्स जवळपास पाचशे अंकांनी वाढणार तर आता आपण टी सी एस या ग्रुपचे किंवा ही जी कंपनी आहे या कंपनीचे सर्व काही पॅरामीटर्स पाहूया तर मित्रांनो तुम्हाला इथं दिसत आहे टी सी एस या कंपनीचं जे शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहे ती टी सी एस याच नावाने लिस्टेड आहे टी सी एस टी टाटा लक्षात ठेवा टाटा ग्रुपची कंपनी आहे आणि शेअर मार्केटमधील आय टी ग्रुपमधील सर्वात मार्केट लीडर कंपनी कोणती तर ती म्हणजे टी सी एस तर आज दिवसभरामध्ये बघा जवळपास पन्नास रुपये हा शेअर्स वाढलेला आहे जवळपास एक पॉईंट एकोणतीस टक्केने हा शेअर्स वाढलेला आहे मागील पाच दिवसामध्ये बघा जवळपास पाच पॉईंट एकोणपन्नास टक्क्यांनी म्हणजेच दोनशे पाच रुपये शेअर्स वाढलेला आहे तर सहा महिन्यामध्ये चार्ट पॅटर्न बघा किती स्ट्रॉंग असा चार्ट पॅटर्न आहे जवळपास अठरा टक्क्यांनी हा शेअर्स वाढलेला आहे सहाशे वीस रुपयेनी ह्या ह्या शेअर्सने रिटर्न दिलेला आहे एक वर्षामध्ये पहा एक वर्षामध्ये या शेअर्सने जवळपास चौतीस टक्के म्हणजेच एक हजार चौदा रुपये रिटर्न दिलेला आहे तर मागील पाच वर्षामध्ये मॅक्झिमम बघा या कंपनीचा जो मॅक्झिमम चार्ट पॅटर्न आहे तो किती स्ट्रॉंग आहे म्हणून लक्षात ठेवा हा या कंपनीचे शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये अवश्य अवश्य ठेवा जवळपास तीन हजार एकशे शहात्तर टक्के रिटर्न्स या शेअर्सने दिलेले आहेत एक रुपयाला शेअर्स होता लक्षात ठेवा एक सहाशे रुपयाला शेअर्स होता तर आता तो झालेला आहे तीन हजार एकशे शहात्तर रुपयेला तर आता पाहूया आपण ह्या कंपनीचे सर्व काही इतर पॅरामीटर्स टी सी एस या कंपनीचे सर्व काही आता आपण महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत तर बघा या कंपनीचं जे मार्केट कॅपिटल आहे ते मार्केट कॅपिटल जवळपास चौदा लाख पंचावन्न हजार आठशे सतरा करोड इतका आहे कंपनीचे शेअर्स पहा तीनशे एकोणसत्तर करोड इतके आहेत पीई त्रेचाळीस पॉईंट ब्याण्णव खूप स्ट्राँग आहे कंपनीचा पी बी हा सुद्धा खूप खूप स्ट्राँग जवळपास सतरा पॉईंट बहात्तर इतका आहे फेस व्हॅल्यू ही एक आहे डिव्हिडंड कंपनी चांगल्या पद्धतीने देते पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के इतके डिव्हिडंड दिलेलं आहे कंपनीकडे जवळपास तीन हजार एकशे बेचाळीस करोड इतकं कॅश शिल्लक आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच कंपनी ही डेप्ट फ्री कंपनी आहे कंपनीवर कुणाचाही एक रुपयेचंही लोन नाही आहे आणि बघा प्रमोटर्स होल्डिंग किती स्ट्राँग आहे जवळपास बहात्तर पॉईंट एकोणीस टक्के इतके प्रमोटर होल्डिंग आहे सेल्स ग्रोथ तीन पॉईंट पंचावन्न खूप स्ट्रॉंग आहे रिटर्न ऑन इक्विटी बेचाळीस पॉईंट शून्य दोन व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग अँड रिटर्न ऑन कॅपिटल इक्विटी छप्पन पॉईंट चोवीस हीसुद्धा खूप स्ट्रॉंग आहे प्रॉफिट ग्रोथ थोडीशी तुम्हाला कोरोनामुळं कमी दिसेल तर या तुम्ही जर पियर्स कंपन्या पाहिल्या तर बघा तुम्हाला सर्वात मार्केट लिडर कंपनी कोणती दिसेल तर ती म्हणजेच टी सी एस आणि त्याच्यानंतर आहे इन्फोसिस मग सगळ्यात जास्त मार्केट कॅपिटल असलेली कंपनी आहे टी सी एस म्हणून तुमच्या पोर्टफोलिओमध्ये टी सी एसचे शेअर्स तुम्ही अवश्य ठेवा तर जे शेअर होल्डिंग पॅटर्न आहे ते आपण आता पाहूया प्रमोटर्सचं होल्डिंग तुम्ही बघितलेलं आहे प्रमोटर्सकडे खूप खूप स्ट्रॉंग होल्डिंग आहे बहात्तर टक्के शेअर्स प्रमोटरचे आहेत ज्या फॉरेन संस्था आहेत यांच्याकडे पंधरा पॉईंट त्रेचाळीस टक्के शेअर्स आहेत भारतातील बँका यांच्याकडे आठ पॉईंट एक टक्के शेअर्स आहेत आणि पब्लिककडं चार पॉईंट अडतीस टक्के इतके शेअर्स आहेत तर याचा जो क्वार्टरली रिझल्ट आहे तुम्हाला आताच मी तो रिझल्ट दाखवलेला आहे तो रिझल्ट तुम्हाला माहीतच आहे त्यामुळं तो रिझल्ट तुम्हाला आता काही जास्त दाखवायची गरज नाही परंतु प्रॉफिट आफ्टर टॅक्स आपण पाहूया सहा हजार करोड सात हजार करोड नऊ हजार करोड आठ हजार करोड आठ हजार करोड म्हणजेच या वर्षभरामध्ये कंपनी कंटिन्युअस प्रॉफिट मोडमध्ये आहे तर आता पाहूया मागील पाच वर्षामध्ये कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे तो सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस या पाच वर्षामध्ये कंपनीचं जे नेट प्रॉफिट आहे ते नेट प्रॉफिट आपण पाहूया नेट प्रॉफिट बघा तेवीस हजार सहाशे करोड पंचवीस हजार दोनशे करोड तीस हजार पासष्ट करोड तेहतीस हजार दोनशे साठ करोड आणि परत तीस हजार नऊशे करोड म्हणजेच कंपनी कंटिन्युअस प्रॉफिट मोडमध्ये आहे एवढं लक्षात ठेवा आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही कंपनीचं बॉरोविंग पाहिलात तर बॉरोविंग बघा बॉरोविंग जर बघितला तर सुरुवातीला सतरामध्ये चव्वेचाळीस करोड होतं अठरामध्ये एकोणचाळीस करोड आणि आता जर बघितलात तर कंपनीवर एक रुपयाचंही कुणाचंही लोन नाही आहे कंपनी कुणाचाही रुपया द्यायचं शिल्लक नाही म्हणून टाटा ग्रुपची कंपनी आहे तर तुम्ही विश्वासानं आणि मार्केट लिडर कंपनी आहे म्हणून तुमच्या पोर्टफोलिओमध्ये या कंपनीचे दहा ते वीस शेअर्स तुम्ही अवश्य ठेवावेत व्हिडिओ आवडला तर मित्रांनी शेअर करा चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका त्याचबरोबर कमेंटही करा आणि बेलायकोन दाबायला अजिबात विसरू नका धन्यवाद